ओम नमः शिवाय। श्री शिवपुराण रुद्र संहिता चतुर्थ कुमार खंड, रुद्र संहिता चतुर्थ कुमार खंड एक, शिव विहार कार्तिकेय जन्म व तारकासुराचा वध। नमस्कार केल्याने ज्याचे मन प्रसन्न होते, ज्यांना प्रेम फार आवडते, जे प्रेम देतात, जे पूर्ण आनंदमय आहेत, जे भक्ताच्या इच्छा पूर्ण करतात, जे संपूर्ण ऐश्वर्याचे एकमेव कल्याणकारी स्थान आहेत, जे सत्यमय आहेत, ज्यांचे ऐश्वर त्रिकालबाधित आहे, जे सत्यप्रिय व सत्यदाता आहेत, ज्यांची स्तुती ब्रह्मा व विष्णूही करतात, जे स्वच्छेने शरीर धारण करतात, त्या शिवशंकराला माझा नमस्कार असो। नारदा, ब्रह्मदेव म्हणाले, पार्वतीशी विवाह करून शंकराने तिला कैलास पर्वतावर आणले आणि देवकल्याणासाठी पुत्रप्राप्तीच्या गोष्टी ते करू लागले। पार्वतीला घेऊन ते एका अत्यंत निर्जन ठिकाणी गेले आणि देवांची हजारो वर्षपर्यंत ते पार्वतीशी रती क्रीडा करीत राहिले। हे पाहून इंद्रादी सर्व देव एकत्र येऊन विचार करू लागले की अजून शंकराला पुत्र का होत नाही, विलंब कशाचा आहे। तेव्हा मला पुढे करून सर्व देव विष्णूकडे गेले, त्यांना आपली व्यथा सांगितली। हजारो वर्षापासून ते अविरत पार्वतीशी सुरत रसात मग्न आहेत हेही सांगितले। विष्णू म्हणाले, काळजी करण्याचे कारण नाही, कल्याणच होईल। चला आपण सर्व शंकराकडे जाऊ, शरणांगताला ते भयरहित करतात, शिवाच्या संभोगात कोण व्यत्यय आणणार। हजारो वर्ष पूर्ण होतास ते आपोआप थांबतील। जो मनुष्य श्री पुरुषाचा वियोग घडून आणतो त्याला जन्मोजन्मी योगाचं दुःख भोगावं लागतं। दुर्वास ऋषींनी इंद्राचा रंभेशी वियोग घडविला होता, म्हणून त्यांना स्वस्त्रीचन्य वियोग सहन करावा लागला। सुरुगुरु बृहस्पतीने कामदेवाच्या घृताशीशी वियोग घडविला होता। 6 महिन्याच्या आता चंद्राने त्यांची बायको पळवली। एक ना दोन अशी पुष्कळशी उदाहरणे आहेत, म्हणून थांबणेच इष्ट। हजार वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही शंभूला भेटा आणि जेणेकरून त्यांचे वीर्य धरणीवर पडेल असा उपाय करा। आता तुम्ही आपापल्या घरी जा, महादेवाला पार्वतीशी खेळू द्या। पृथ्वीवर पडलेल्या वीर्यापासून स्कंद नावाचा पुत्र जन्माला येईल। सदाशिव योग प्रवीण व काम व्यक्त असले तरी पार्वतीच्या भयामुळे त्यांना संभोग आवरता घेणे जमले नाही। ते दाराशी आले, मला व विष्णूला पाहून त्यांना आनंद झाला। देवाने स्तुती आरंभली, महादैत्य तारकासुराला मारायचे आहे याची आठवण दिली। तेव्हा शंकर म्हणाले, हे देवांनो, जे होणार असेल ते होऊनच राहील, ते अटळ असते। मस्तकापासून सखलीत झालेल्या माझ्या वीर्याला कोण ग्रहण करू शकेल, असे म्हणून त्यांनी पृथ्वीवर वीर्य सांडले। देव अग्नीला म्हणाले, कपोत होऊन वीर्य ग्रहण कर। त्याप्रमाणे कपोतरूपी अग्नीने ते सगळे भक्षण केले। इतक्यात पार्वती तेथे आले आणि हे सगळे व्रत तिने जाणले। ती रागावली, ती विष्णू व देवांना म्हणाली, तुम्ही सगळे अतिस्वार्थी व दुष्ट आहात। आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी परमप्रभू सदाशिवाची आराधना करून माझ्या रत्री सुखाचा भंग केला। मी वंध्या झाले, मला विरोध करून कोणीही देव सुखी होणार नाही, असे म्हणून पार्वतीने सर्व देवांना शाप दिला। सर्व देवगणा वंध्या होतील म्हणून मला विरोध करणारे सर्व देव दुःखी होतील। अग्नीकडे वळून ती म्हणाली, काय रे महादेवाचे वीर्य, तू भक्षण केलेस ना, तू सर्व भक्षी होशील, जा। असा अग्नीला शाप देऊन रागाने ती तरातरा निघून गेली। मग पार्वतीने गणपतीला उत्पन्न केले। इकडे काय झाले, सगळे देव जे अग्नीत होमलेले अन्नादी भक्षण करीत होते त्यांनाही गर्मधारणा झाली। त्यामुळे विष्णू सकट सर्व देवांना फार पीडा होऊ लागली। शिवशंकराच्या इच्छेने त्या सर्वांची बुद्धी हळूहळू नष्ट होऊ लागली। गर्भाची उष्णताही त्यांना सहन होईना। शेवटी ते सर्व सदाशिवांना शरण आले, त्यांची खूप स्तुती केली, गर्भधारणाच्या पीडेचे वर्णन केले व देवा आता आमचे रक्षण करा असा धावा केला। देवानी केलेली स्तुती ऐकून सदाशिव दारावर आले। त्यांना पाहताच देव ओरडू लागले, शंभू देवा, वाचवा वाचा, चे वीर्य आम्हाला जाळीत आहे, भाजीत आहे, तुमच्या बाजून आमचा कोण त्रात आहे, ही त्यांची दीनवाणी ऐकून भक्तवत्सल दीनानाथ सदाशिव म्हणाले, देवानो, माझे वीर्य ओका आणि सुखी वा। आज्ञा होताच देवानी भडाभडा वीर्य ओकून बाहेर टाकले। त्यांना हायस वाटलं, त्या स्वर्णासारख्या ओकलेल्या वीर्याचा आकाशाला
स्पर्शेल एवढा मोठा ढीग झाला, सर्वांना बरे वाटले, पण अग्नीची तगमग वाढतच होती. तोही शिवाला शरण गेला, त्याने स्तुती केली. सदाशिव म्हणाले, अल्ला माझे वीर्य तू भक्षण केलेस, हे बरे नाही झाले. हे माझे वीर्य कुणीतरी स्त्रीच्या योनीत स्थापित केल्याशिवाय तुला चैन पडणार नाही. तितक्यात नारद मुनी तेथे आले, म्हणाले, अग्नी भगवंत सांगतात तोच खरा उपाय आहे, तू तसेच कर व सुखी हो. माघ मासात जी स्त्री प्रयागराज येथे स्नानाला येईल तिच्या योनीत वीर्याचा स्थापना करून तू मोकळा हो. कर्मधर्म संयोगाने माघ मास चालू होता. मोठ्या पहाटे सप्तऋषींच्या स्त्रिया गंगा स्नानासाठी आल्या. त्यापैकी सहा थंडीने काकडल्या व शेकोटीजवळ शेकत बसल्या. वशिष्ठ पत्नी अरुंधतीने शिवाज्ञेने त्यांना परावर्त करण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. अग्नीने आलेली ही संधी गमावली नाही. तो मोकळा झाला, तो शिवनामस्मरण आनंदाने करीत अंतर्धान पावला. त्यासाही ऋषी पत्न्या अग्नीपासून गर्भधारणा करून कष्टी झाल्या. त्यांच्या पतींनी त्यांचा त्याग केला, त्या हिमालयावर गेल्या. तेथे गर्भत्याग करून त्या शांत झाल्या. हिमालय देखील सहन करू शकला नाही, त्याने तो गंगेत टाकला, तिलाही ते सहन होईना. तेव्हा तिने त्या गर्भाला शरक कंड्याच्या वनात टाकून ती मोकळी झाली. मार्गशीर्ष महिन्याचा शुक्ल पक्षाच्या षष्ठीला त्या गर्भातून एक बालक उपजले. त्याच वेळेस पार्वतीला पान्हा फुटला. आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली. दुदंबी वाजू लागल्या. सर्वत्र आनंदी आनंद झाला. देवांनी पाठविल्याप्रमाणे त्या वनातून विश्वामित्र चालले असता अचानक त्यांच्या दृष्टीस ते बालक पडले. ते थांबले, त्यांनी नमस्कार केला, बाळराजाची स्तुती केली. बालक म्हणाले, हे ज्ञानेश्वरा दयाळू, सदाशिवानेच तुम्हाला इकडून जाण्याची बुद्धी दिली. तेव्हा सविधी माझे संस्कार कर्म करून जा. आता आपण सर्वांनाच पूज्य होणार. विस्मित होऊन विश्वामित्र म्हणाले, तात्या मी ब्राह्मण नाही, मी गांधी क्षत्रियाचा पुत्र आहे. मी ब्राह्मणांचा सेवक आहे. माझे नाव विश्वामित्र, पण हे बालका तू कोण आहेस? बालक म्हणाले, विश्वामित्रा आता आपण माझ्या वरदानामुळे ब्रह्म ऋषी झालात. आता वशिष्ठादी ऋषी आपणास ब्रह्मऋषी म्हणतील. माझी तुम्हाला आज्ञा आहे, आपण माझा संस्कार विधी करावा आणि ही गोष्ट गुप्त ठेवावी. विश्वामित्राने बालराजाचा जातक संस्कार केला. बालकाने प्रसन्न होऊन त्यांना खरे ज्ञान प्रदान केले. विश्वामित्र गेले आणि थोड्याच वेळात श्वेत नावाचे दुसरे ऋषी आले. सुंदर बालकाला पाहून त्यांनी त्याला उचलून हृदयासी घट्ट धरले. मग त्याचे गोडसे पापे घेतले. त्याला शक्ती व शस्त्र देऊन मार्गस्थ झाले. शक्तीला घेऊन बालक क्रौंच पर्वतावर चढले व शिखर सपाट करू लागले. हे पाहून त्याला मारण्यासाठी दहा राक्षस वीर धावले. बाळाने त्यांना यमसदनाला पाठवले. त्रैलोक्याचा थरकाप उडाला. हे पाहून देवासहित सदाशिव तेथे आले. इंद्राने त्याच्या उजव्या कुशीवर वज्र प्रहार केला आणि कुशीतून एक शाख नावाचा महाबली निर्माण झाला. देवेंद्राने पुन्हा त्याच्या डाव्या कुशीवर वज्र प्रहार केला. तेव्हा विशाख नावाचा महाबली निर्माण झाला. हृदयावरच्या वज्रप्रहाने नैगम निर्माण झाला. असे आता चार स्कंद झाले. हे सर्व महावीर महाबली होते. हे चारही वीर देवेंद्राला मारण्यासाठी धावले. इंद्र भयभीत होऊन शरण गेला. बालक स्वर्गात गेला. तेथे एका सरोवरात कृतिका नावाच्या सहा स्त्रिया होत्या. त्या बालकाकडे धावल्या. मग बाळाने सहा मुखे धारण केली व सहा जणींचेही दूध तो पिऊ लागला. मग त्यांना घेऊन आपल्या लोकाला त्या गेल्या. तेथून तो एकदा स्वर्गात गेला आणि खूप जमती गमती करून परतला. पार्वतीला पाना फुटला. तेव्हा तिने ओळखले की आपल्याला पुत्र झाला आहे, पण तो कुठे झाला याबद्दल तिला काहीच वर्तमान कळेना. सदाशिवाला तिने विचारले. त्यांनी तिला तो सुखरूप असून कृतिका त्यांना वाढवीत आहेत असे सांगितले. नंतर नंदिकेश्वराला पाठवून त्याला बोलावून घेतले. तो आल्यावर कैलास पर्वतावर आनंदाचे पेवच फुटले. पार्वतीचा आनंद गगनात मावेना. कुमाराला ज्याला स्कंद किंवा कार्तिकेयही म्हणतात शिवशंकराच्या मांडीवर बसवले. देवांनी त्यांना नाना प्रकारचे पदार्थ विद्याशक्ती आणि नाना तऱ्हेची अश्रेयश्रेय दिली. पार्वतीने परमोत्तम ऐश्वर व चिरंजीविता दिली. लक्ष्मीने दिव्य संपत्ती व हार दिला. सावित्रीने साऱ्या सिद्धी दिल्या. देवांनी हाच जोडून शिवशंकराला विनंती केली. ते म्हणाले, महादेवा हाच कुमार तारकासुराला मारणार आहे. तेव्हा आमच्या कल्याणासाठी कुमाराला युद्धावर जाण्याची आज्ञा व्हावी. आम्ही सज्ज होऊन त्याच्या मदतीला जात आहोत. शिवशंकरांनी आनंदाने कुमाराला देवाच्या स्वाधीन केले. ब्रह्मा विष्णू
देवेंद्र व सर्व देवानी कुमारासह युद्धासाठी प्रस्थान ठेवले. देवांच्या मनात पूर्णत्व विश्वास उत्पन्न झाला होता. कुमाराच्या आधिपत्यांत सुरसेनेने रणांगणावर प्रवेश केला. तिकडून महाबली तारकासुर विशाल दैत्य सेना घेऊन आला. कुमाराने शंखनाद केला आणि सेनेत हल्ला करण्याची आज्ञा केली. दोन्ही सैन्य एकमेकाला भिडली व घनघोर युद्ध आरंभले. इतक्यास आकाशवाणी झाली, कुमाराच्या सेनापती तत्वात लढणाऱ्या देवांनो विजय तुमचा होईल. या आकाशवाणीने देवांना अधिक स्फुरून आसडले व त्यांनी दैत्यावर जोरदार हल्ला चढवला. तिकडून तारकासुर प्लय गर्जना करीत धावला. रणवाद्य जोराने वाजू लागली. शंखनाद झाला. सर्वत्र रणांगणावर हाणा मारा याचाच आवाज निनादत होता. कोलाहलाने पृथ्वी व आकाश भरून गेले होते. त्याच वेळेस देवेंद्रने कुमाराला ऐरावतावर बसून सेनेच्या अग्रभागी आणले. कुमाराने गजराज तर इंद्राला दिला व तो स्वतः विमान रूढ झाला. तुंबळ युद्ध झाले. युद्धभूमीवर प्रेताचा खच पडला. रुधिराची नदी वाहू लागली. हे पाहून महती सेना किहून तारकासुर देवावर धावला. तिकडून देवेंद्र व वरुणी त्याच्यावर तुटून पडले. देवादानवांची चांगलीच जुमली. रणवाद्य जोराने वाजू लागली. युद्ध उन्मदाने सर्व विसरून सेना लढत होती. याच हातघाईच्या धूमचक्रीत वीरभद्र रागाने महाबली प्रमथगणास तारकासुरापुढे आला. पुन्हा भिडंत झाली. वीरभद्र तारकासुराशी भिडला आणि दानव सेना कच खाऊन मागे हटू लागली आणि क्षणार्धात टेरीला पाय लावून चक्क पळू लागली. सुरसैन्याने तोंडात तोंडीला आरंभ केला. तारकासुर भडकला. 10,000 हात धारण करून पुढच्या रांगेत लढणाऱ्या देवांचा व प्रमथगणांचा संहार करू लागला. हे पाहून वीरभद्र संतापला. शिवचरण स्मरण करून त्याने दिव्य त्रिशूल हाती घेतला. तो तारकासुरावर आता धावणार. तोच कुमारने त्याला मना केली. वीरभद्र बाजूला झाला. मग तारकासुराने अप्रतिम रण कौशल्य प्रकट केले. देवगण घाबरले. सर्व मिळूनही ते त्याला तोंड देण्यास असमर्थ ठरले. हे पाहून श्रीहरी तारकासुरावर धावून गेला. त्या दोघांची चांगली झुंपली. ती झुंज मोठी प्रेक्षणीय होती. दोन्ही कडचे वीर लढाई बंद करून मोठ्या विस्मयाने व कौतुकाने दोघांचे रणकौशल्य पाहत होते. अच्युताच्या सुदर्शनाने तारकासुर पडला, पण दुसऱ्या क्षणी तो उठला. त्याने चक्राचे तुकडे तुकडे केले. ब्रह्मदेव कार्तिक स्वामीला म्हणाले, अरे शंकराच्या आनंदना पार्वती सुता अच्युत व तारक युद्धात व्यर्थ काळक्षेप का करीत आहेत? अच्युताच्या हाताने का तो मरणार आहे? त्याचा मृत्यू तुझ्याच हातून आहे. याच्याचसाठी महादेवाने तुला उत्पन्न केले आहे. तर उठ, देवाचे कल्याण कर. हे ऐकून कुमार कार्तिके मोठ्याने हसले व तथा तू म्हणाले. विमानातून ते पाय उतार झाले. हातात शक्ती घेऊन ते तारकासुरावर धावले. ते प्रचंड शक्तिशाली होते. त्यांना आपल्याकडे येताना पाहून देवेंद्राला तारकासुर म्हणाला, काय हाच तो शत्रुनाशक कुमार आहे? मी एकटाच त्याला मारीन. इतकेच नव्हे तर सूरसैन्यांचाही विध्वंस करीन. नंतर अपशब्दांनी देवांचा उद्धार करीत कुमारवर तो तुटून पडला. कुमाराने रणगर्जना केली. दोघांचे युद्ध सुरू झाले. दोघेही शक्तियुद्धात प्रवीण होते. दोघेही दात ओटकावून एकमेकावर प्रहार करीत होते. सर्व विस्मयचकित होऊन टकलावून द्वंद्व युद्ध पाहू लागले. युद्ध विसरून ते बघण्यात तल्लीन झाले. वायू वाहण्याचा विसरला. सूर्य निष्प्रभ झाला. पर्वत व धरणी कंपायमान झाली. हिमालया आदी सर्व पर्वत कुमाराच्या रक्षणासाठी धावले. कुमार त्यांना सांत्वना देत म्हणाला, घाबरू नका, धीर धरा. तुमच्या डोळ्या देखतच पहा, मी याचा काटा काढतो. असे बोलून त्याने मनोमनाई वडिलांना नमस्कार करून हातात कांतीमती शक्ती घेतली. सिंह गर्जना करून तो उसळला आणि सर्व बळ एकवटून त्याने तारकासुरावर प्रहार केला. त्या प्रहाराने त्याचे अंग छिन्न भिन्न झाले. तो गतप्राण होऊन धाराशाही झाला. तो गतप्राण झालेला पाहून दानवानी रणातून पळ काढला. तेव्हा देवांना आनंद झाला. ते निर्भय झाले. पृथ्वी निष्कंटक झाली. ही कुमाराची विजयाची वार्ता विश्वात दावणाला सारखी पसरली. गिरजा व सदाशिव आनंदाने धावत आले. मोठा विजय सुरू साजरा केला गेला व सुंदरा आनंद देव प्रसन्न झाले. विश्व भीतीमुक्त झाले. कुमार कैलास पर्वतावर आपल्या आई वडिलाकडे गेला. ओम नमः शिवाय.